दुबंगले धरते सारे दुबंगला आकाश र दुबंगले धरती सारे दुबंगला आकाश र कधी संपणार आहे माझ्या शेतकऱ्याचा वनवास र कधी संपणार आहे माझ्या शेतकऱ्याचा वनवास र नमस्कार, मी मनोहर इनामे सर. सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बघताय की सध्या महाराष्ट्रभरामध्ये अवकाळी पावसाने थैमान सुरू केलेलं आहे आणि राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजवलेला आहे. कारण अवकाळी पाऊस खूप धोधो बरसत आहे. खरं तर शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होत आहे आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे तर ते सगळ्यात जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. मध्यंतरी बघा, अवकाळी पाऊस आला, नेमकं गहू सोंगणी चालू होती, गहू सोंगणीच्या वेळेस अवकाळी पाऊस आला, गव्हाचं नुकसान करून टाकलं. आता नेमकं कांदा काढणी चालू आहे आणि जवळपास म्हणजे 90% शेतकऱ्यांचे कांदा काढणी चालू आहे. काहीचे कांदे काढून झाले तर काहीचे कांदे नेमकं काढायला सुरुवात केली, काहीचे कांदे काढले परंतु त्या ठिकाणी जाळीत टाकायचं काम बाकी आहे, म्हणजे त्याची व्यवस्था करायची बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र परत एकदा पावसाने खूप परेशानी सुरू केलेली आहे आणि तुम्ही बघताय मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक कांद्याचा गंज आहे आणि आता हा कांद्याचा गंज झाकलेला आहे. परंतु काल मात्र जो काही पाऊस सुरू होता त्यामुळे खूप जाईन आहे आणि आज पण त्या ठिकाणी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता दर्शवलेली आहे. खास करून माझ्याकडे जी अपडेट आलेली आहे त्यानुसार तर बऱ्याचशा जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पण देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि बाकीचे जिल्हे हे येलो अलर्टमध्ये आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आजसुद्धा, आजच नव्हे तर उद्या पण म्हणजे 30 तारखेपर्यंत खूप भयानक असा पाऊस सांगितलेला आहे. शेतकऱ्याचे मात्र आता खूप हाल होत आहे. एकतर मजूर भेटणार नाही आणि वरतून त्या ठिकाणी पावसाने अशा पद्धतीचा तमाशा लावलेला आहे. तर खरंच म्हणजे मला काय बोलावं ते काही सुचत नाही. परत एकदा तेच म्हणतो की दुभंगली धरती सारी दुभंगला आकाश र, दुभंगली धरती सारी दुभंगला आकाश र, अरे कधी संपणार र वेड्या माझ्या शेतकऱ्याचा वनवास र, माझ्या शेतकऱ्याचा वनवास र. शेतकऱ्याचा वनवास हा कायम असा चालू आहे. खरंच वाईट वाटतं, निसर्गसुद्धा साथ देत नाही, प्रशासन तर साथ देतच नाही पण निसर्गसुद्धा साथ देत नाही. कालच्याला बऱ्याचशा ठिकाणी अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे अनेक प्रकारच्या पिकाचं नुकसान झालं तर झालं पण त्याचबरोबर काही ठिकाणी मला बातमी मिळाली काही ठिकाणी विजा पडून त्या ठिकाणी महिला पण ठार झालेल्या आहे, गुरं जनावरं ठार झालेले आहे आणि नदी लाल्यामध्ये सुद्धा काही जनावरं वाहून गेल्याचे सुद्धा वृत्त माझ्या हाती आलेलं आहे. कायम वनवास आहे आणि ह्या वनवासामध्ये बाकी कोणी सापडत नाही, फक्त शेतकरीच सापडतो. चिंतेची बाब आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.